नहीं आम्ही निर्णय चांगला घेतला पण तो टिकला का नाही। आमचं मन एवढ्या ठिकाणी खेचलं जात असतं की आमचं मन कुठल्याच एका गोष्टीवर सगळी शक्ती केंद्रित करू शकत नाही आणि इथेच आपल्या मदतीला तो त्रिविक्रम येतो। त्रिविक्रम एकाच वेळेस तीन पावलं घेतो आपल्याला माहिती आहे ना। तर आपली शरीर देह जो आहे आपला देहामध्ये तीन प्रकारची शरीर आहेत आपण म्हणतो बरोबर, एक स्थूल शरीर, एक प्राणमय शरीर आणि एक मनोमय शरीर। मनोमय देह, प्राणमय देह आणि अंधमय देह, स्थूल देह, ह्या तिन्हीवर तो एकाच वेळेस पाऊल टाकतो। म्हणजेच काय, तिन्हीवरना तो एकत्र आणतो, शरीर मन आणि प्राण ह्या तिघांना एकत्र आणतो तो त्रिविक्रम। आणि म्हणून त्रिविक्रम जो निर्णय तुमच्या मनामध्ये रोवतो तो आपोआप पार पाडला जातो। रामू सत्य संकल्प प्रभू सभा काल बस तोरी, मै रघुबीर सरंब जाऊ देव जनी खोरी। संध्याकाळातलं वाक्य आहे की रामू सत्य संकल्प प्रभू सभा काल बस तोरी। हे विभीषण सांगतो रावणाला, हे रावणा तुझी सभा जी आहे ती कालबस आहे, मोठ्या मोठे तुमचे डिस्कशन चालले आहेत, विचार चालले आहेत, ह्यातून काही निष्पन्न होणार नाही आहे। काही सगळे काळाच्या अधीन आहेत, काळ ह्यांच्यावर राज्य चालवतो। तर राम सत्य संकल्प प्रभू, तर राम मात्र कसा आहे की त्याने संकल्प केला की तो सत्यच असतो कारण त्याचा संकल्प आपोआप सत्यात उतरतो। राम खरं बोलाय खरं बोलाय ही गोष्ट होऊ शकत नाही, तो बोलला तेच खरं होतं हे लक्षात ठेवा। रामाचं बोलणं की खरं की खोटं आम्हाला शोधायची गरज नसते। तर हा जो त्रिविक्रम आहे हा आम्हाला कळलं पाहिजे की हाच आमच्या शरीराला मनाला आणि प्राणाला एकत्र आणून कुठलीही चांगली गोष्ट घडवून आणू शकतो काही वाईट गोष्ट तोडू शकतो। पण हे तो कशातून करतो, तुमच्या साध्या सुध्या प्रार्थनेतून पण करतो, तुमच्या नेहमीच्या मंत्रातून घरच्या देवपूजेतून पण करतो, तुमच्या ध्यानधारणेतून पण करतो, तुमच्या तपश्चर्या सोकाळ असेल त्याच्यामधूनही करतो, तुमचे नवस सायास काय असत ना देवा तुला एक पैशाची साखरबाईन वगैरे ते जे काय असतील ते सगळ्यातून तो करतो। त्याला असा कुठल्याच मार्गाचा काही प्रॉब्लेम नाही आहे, पण ह्या सगळ्याच्यामध्ये काय असावं लागतो, त्याच्यावरचा विश्वास असावा लागतो।